तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. माझं नाव राहुल मनोहर गुले. हां. पत्ता रांजणी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. हां, ते रांजणी गाव आहे, शेवगाव तालुका आहे का? हो हो. अच्छा, आता ही जी झाडं आहे तुमची, किती वर्ष झाली सगळी? ही आता 5 वर्षे झाली. 5 वर्षे झाली. हो. तुम्ही एस सी टी कधीपासून वापरताय? 3 वर्षापासून. अच्छा, मग ह्या वर्षी एस सी टीला तुम्ही वैदिक जोड दिली? हो. आता सध्या जो वापर वैदिक जास्त चालू आहे ना? हो, म्हणजे दोन्ही पण सारखंच चालू. अच्छा, म्हणजे एस सी टी आणि वैदिक सोबत वापरताय? सोबत. आणि काय बागेची काय पोझिशन होती? ते डाग घालते ना जास्त. हां, पूर्ण म्हणजे तेल्या होता का काय होत? ते आपलं सर्कस पर होता. सर्कस पर होता त्यावेळेस. ते बारीक टिपके, बारीक बुंदकी पर्यंत मुळे आहे ना डाळिंबाच्या? हा, ही डाळिंबाची मुळे. डाळिंबाचीच मुळे ही डाळिंबाची. तुम्ही हळूची काय पाहत? डाळिंबाचीच. आपण काय काय पाहिलं? ही 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 बाई ही ही रंगावरून कळतील लगेच. म्हणजे डाळी झाड कुठे आहे? तिकडं. मुळे कुठे आहे? इकडं. म्हणजे शेतकरी ज्या वेळेस म्हणतो की मी मधी मशागत करतो, काय होईल? त्याच्या मधी सगळी मुळी काय झाली? पसरलेली. आणि तुम्ही जे झाड क्लीन केले ना, त्याच्यामुळे हे उकडलेलं आहे. तुम्ही जर मातीला धक्काने लावतो ना, तर हे सुद्धा नाही होत. तुमच्याकडं तुम्ही दाढी ठेवी द्या, मग त्याला काय अडचण नाही. अडचण काही नाही. तुम्हाला माहिती आहे का माणसाला दाढी का बरी? त्याच कारण आहे की त्याचं ते रक्षण होतं तुझं एवढं. पुरुष हा बाहेर जातो आणि अन्नधान्य किंवा त्याची गुजराण करण्यासाठी काय करतो? मेहनत करतो. मग त्याचा त्याला बाहेरून इन्फेक्शनचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं शक्यता असते. म्हणून त्याचं काय येते? संरक्षण आहे. बरोबर आहे की नाही? शोसाठी नाही येते. हल्ली सगळे पोर स्टाईल म्हणून वापरतात तो भाग वेगळा, परंतु एक नॅचरल काय आहे, प्रोटेक्शन आहे. तसं जमिनीवर हे जे गवत वगैरे येणं, हे त्या जमिनीचं काय आहे, संरक्षण आहे. मी जर पाहिलं तर मी सगळं जर जमीन खाली तुम्ही क्लीन करून ठेवली, आता ही क्लीन करण्यासाठी तुम्हाला पैसे नाही लागले का? लागले. किती पैसे लागले? लागतील. बरोबर आहे ना? तेवढे तुम्ही आणखीन डोस डोस वाढवायचा ना, त्याला गव्हा गवत कापायला वापरायचा. याच्यामुळे जर लॉन जर असता खाली तर आपली पाय भरली असते का? नाही. म्हणजे हे जे गवत आहे, तुम्ही गवताला घाबरता. तुम्ही गवताला नाही घाबरलं पाहिजे, रोगांना घाबरलं पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्ही जर समजा तुमची जखम आहे, तुम्ही सारखी जर चिकदळीत राहिली ती बरी होईल का? नाही. तुमच्या तुमच्या जमिनीमध्ये ही जमिनीमध्ये तुम्ही हे केलं, म्हणजे जखम केली. जखम काय केली? तुम्ही अगोदर काय केलं? आधी चंपी केली. चंपीवरून पाणी पळतं म्हणून परत पाणी काढून दिलं. तुम्ही एवढे 3 वर्षापासून वापरता, तुम्ही फक्त एक चूक पथ्य काय पाळत नाही, तुम्ही मशागत करता मध्ये. नाही करत. पण ते कसं आहे, तुमची एनर्जी त्याच्यामध्ये हे मशागत केल्यामुळं जी रिकवर करण्यामध्ये जी एनर्जी खर्च होते तुमची, किती टक्के एनर्जी खर्च होते तुमची? आज समजा तर तुम्ही 1 लाख रुपये जर खर्च केले तर हे मशागत केल्यामुळं तुमचं जवळजवळ 40-50 हजार नुकसान होतं. 25% म्हणजे त्यातले 45% पैसे 40,000 रुपये फक्त कशाला गेले? मेहनत गेले. याची जे ताण आहे, याचा ताण बसला तो रिकवर करायला गेले. नाही तर ही साईज अँड शायनिंग अजून असते. बागेमध्ये शायनिंग पाहिजे ना. समजा आता याची जी वाफ फुटते खालून, तिकडे जाणार आहे. आता आपल्याला थोडी वाफ लागू राहिली, कसं झाली आपली अवस्था? पाणी सुटायला, उकडल्यासारखं झाली, दम लागत होतो. त्याची काय अवस्था? त्याला 24 तास तिथे थांबायची. तुम्ही 2 तासामध्ये इथून गायब होणार. बरोबर. तर तिला कायम राहायचे. मग त्यांनी चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला चांगले वातावरण द्या ना. त्याचे मित्र मित्र होते, तुम्ही सगळे उपटून फेकून दिले. असं सगळं बुरशांना आमंत्रण, रोगाला आमंत्रण देऊ राहिले. तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे तुम्ही कोरडं केलं सगळं, पण त्याच्या दृष्टीने हे पाणी जिरून जायला पाहिजे खाली. दुसरी गोष्ट, ह्या झाडांना जे समजा तुम्ही जेवढी एनर्जी देता, एवढी ताकद देता, ती ताकद त्याची काय होती? ह्या स्ट्रेसला बरोबर लढायला खर्च होती. मग तुम्ही झाडाला नॅचरल कंडिशन मिळायला, बघा तुम्ही एवढी निंदणी केली ना, तुम्ही सगळ्या झाडाचं जे स्किन आहे सुलटून काढली. तुमची स्किन जर सुलटून काढली तर काय होणार? जखम होणार. तसं जाईल सर, ही जखम आहे सगळी. आणि मग ही जखम भरून काढायला मग ते बुरशीनाशक मारायला लागतं. बरं, मेलेली त्वचा आहे कातडी, याला काय होतं का? तसं तुम्ही येतात एकदा वर थर तयार झाला उन्हाळ्यामध्ये, त्याला परत धक्का का बरं? ते उन्हाळ्यामध्ये एवढं कडक ऊन पडतं, वरचं थर पूर्ण पॅक होऊन जातो.
आणि त्या थरामध्ये कुठले बुरशा बिरशा जीवाणू काही शिल्लक नाही राहते. आणि मग पाऊस पडतो, मग खालचा थर ऍक्टिव्हेट होतो, वरचा थर वरून त्याला झाकून ठेवतो. झाकून ठेवतो. तुम्ही काय करतो? वरचा थरच काढून टाकतो. असं आहे. तुमच्या समोर अनेक म्हणजे समस्या आता पण येऊन गेल्या असं समजलं मला. वादळाचा मोठा फटका बसला होता. पूर्ण पूर्ण सकाळची गोष्ट आहे ही. 2000 आपलं एसीटी सुरू करायचे पहिले वर्षी पूर्ण झाडं पडली. तुमचे फोटो त्याचे? होय. बरं बरं, नाही ठीक आहे, बघू आपण नंतर. म्हणजे झाडं पडले होते सगळे एका साईडने, पूर्ण उमदळून गेले. पूर्ण या साईडने पडले. मग तुम्हाला वाटलं होतं का जगल ती? आता काय केलं होतं त्यावेळेस? तुम्ही 2 वर्ष एसीटी वापरलं. हो. या वर्षी तुम्ही भाग कधी धरला? आता आपलं 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी धरलं. हे पडलेले झाड आहे. कोणी म्हणलं की गल्ली पडलेली म्हणून पाहिला आपण इकडे. ती पडलेली गल्ली आहे, पण तिने सरळ केली तर पहिली सगळी जगली. बरोबर आहे ना? मला माझी बाग आठवली घरची. मी लावली बाग, मी बाग लावली आणि वादळी पाऊस झाला. 2013-14 प्रचंड वादळी पाऊस झाला होता मोठा. 13-14 कोणाला आठवत असेल तर एप्रिल महिन्यामध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही बाग दाखवली मगच मला. तशी बाग माझी काय झाली होती, पूर्ण उलथून गेली. ज्यावेळेस ती बाग उलथून गेली तर ती आता मी म्हटलं संपला तर काय ते काय करण्यासाठी राहिली. मग तिला काठीला उभी केली आणि परत तिला चालू केली. त्याच वर्षी सॉईलच्या टेक्नॉलॉजीचा जन्म झाला. त्याच वर्षी. आणि ती सॉईलच्या देऊन काय केली? जगवली आणि. बरोबर आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की असं वाटत होती बाग जगल, तसं तुम्ही बी तुमचं झालं पण तसं पण जगली बाग. मग ह्या वर्षी तुम्ही जे वापर केला आहे एसीटीचा आणि मागच्या वर्षापर्यंत तुम्ही म्हणजे या वर्षी वैदिक वापरले, मागच्या वर्षी एसीटी वापरले. एसीटी वापरले. काय बदल वाटला तुम्हाला दोन्हीमध्ये? बदल एसीटीचा, आपलं वैदिकचा चांगला आहे रिझल्ट. काय फरक वाटतो तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षापर्यंत आताच काय बदल वाटतं? सेटिंगला त्याला काही अडचण नाही आली. अशी सेटिंगला अडचण नाही आली अजून. आणि जे ड्रॉपिंग झालं ना जे प्रमाण, तर आपल्याच्या ड्रॉपिंग नव्हतं झालं. बऱ्याचशी ठिकाण ड्रॉपिंग झाली. बर. कळी टेम्परेचर मुळे तर ती कळी ड्रॉपिंग नव्हती झाली. अच्छा. म्हणजे सेटिंग एकच वेळ झालं? हा एकच वेळ. ओके. गळ नाही झाली आणि नर निघली नाही जास्त प्रमाणात. अच्छा, मादी जास्त निघाली. हा. ओके. तुमचं पाण्याचं नियोजन कसं होतं? सुरुवातीपासून का? पहिल्या दिवशी पूर्ण 8 तास दिलं होतं. त्याच्यानंतर 4 दिवसाच्या अंतराने 2 तास. बरं. नंतर रेग्युलर कसं चालू होतं? रेग्युलर नंतर जशी भूक वाढल तसं तुमचं गवत असं सुकायला लागलं. 1-2 तास सोडायचं. पण किती दिवसांनी द्यायचं तुम्ही पाणी? ते 3 दिवसांनी. मल्चिंग का नाही केलं समजा तुम्ही? मल्चिंग नाही केलं आम्ही समजा. 5-8 थोडं प्रॉब्लेम होता भेटले. हा जो प्रकार आहे हे काय माहिती तुम्हाला? हा लाल कोळी. हा लाल कोळी येण्याचं कारण काय? लाल कोळी येण्याचं जे मेन कारण आहे ते म्हणजे तुम्ही पांढरी मुळी तापली खाली का लाल कोळी पांढरी माशी मिली बघ येतो. कशामुळे? मुळी जर तापली. तुम्ही काय केलं? खालची मल्चिंग करण्याच्या वरून जे नॅचरल मल्चिंग होतं गवत होत होतं ते सुद्धा काढलं. तुम्हाला तुमच्या दृष्टीने काय वाटतं का बाबा गवत काढल्याने काय फायदा होतो तुम्हाला? फायद्याचं काही नाही. काय फायदा काय वाटत तुम्हाला? गवत काढलं म्हणजे काय वाटलं? आम्हाला वाटलं आणलं तर ते गवत खाऊ लागते. मला एक सांगा, एक या सिटीचा असो शेतकरी किंवा शेतकरी कोणताही असो, त्यांनी जर चूक केली त्याला शिक्षा मिळणं बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटलं का बाबा हे जे तण आहे हे तण जर राहिलं तर ते या झाडाबरोबर काय करेल? स्पर्धा करेल. याला काही नारळ बिरळ येतो का? टमाटे बिमाटे काहीच येत नाही. बी केवढे आहेत त्याला? काहीतरी मोरी पेक्षा बारीक.
अजून एक गोष्ट मला सांगा, तुमच्या घरामध्ये मुंगे राहते, मुंगे किती पोते धान्य खाते? काय काय काहीच खात नाही. किती गोंजळ भर वगैरे असून तुम्ही काय टेन्शन घेता त्यांचं? नाही. पण तुमच्या घरामध्ये साफसफाई ते करते का नाही? तसं हे जे गवत आहे ना, हे गवत तुमचं काहीच खात नाही. तुम्ही जे रासायनिक खतांची भीती तुमच्या डोक्यात आहे का? आमचे खत नको खायला, आम्ही एवढे वैदिकचे एवढे महागाचे खत आणली, ते नको खायला. मुळात ते त्यांचं अन्नच नाही, त्यांचं ते अन्न नाही. त्यांचं अन्न काय? त्यांचं अन्न आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन आणि हवेतलं सूर्यप्रकाश. ते सूर्यप्रकाशवर जगत आहे. त्यांना मातीचा सपोर्ट पाहिजे आणि फक्त सूर्यप्रकाश पाहिजे. तुम्ही जर वॉटर सुटेबल खतं दिली, वॉटर सुटेबल म्हणजे पाण्यात विरघळणार, तर ती जी रासायनिक खतं जी असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन खूप हाय राहतो, तो जमिनीमधून पसरतो आणि तो वेगाने हे काय करतात, वळून घेतात आणि म्हणून ते मासतात. ॲक्च्युली तुम्ही जर असं ऑर्गॅनिक केली किंवा वैदिक शेती केली तर तण माजत नाही जास्त आणि ते जर वाढलं तर तुमचा फायदाच आहे. कसं ते बी सांगतो. आता साधी सिम्पल गोष्ट आहे सर, तण जे आहे ते जर तुम्ही तुमच्या कांद्यात झालं, वांग्यात झालं, बटाट्यामध्ये झालं, ह्या पिकामध्ये ते स्पर्धा करतं का बरं? कारण ते सारख्याच वयाचे राहते, सारख्याच्या उंचीचे राहते, परंतु ते ह्या झाडांबरोबर स्पर्धा नाही करत, कारण ह्या झाडांना ती मदत करत. तुम्ही देवमासा जर पाहिला कधी टी व्हीमध्ये पहा, त्याच्या अवतीभोवती हजारो बारीक बारीक मासे राहते, म्हणजे त्याला खात्या का ते? त्याची मेलेली कातडी खात्यावरची. त्याला काय करतं? ते मदत करते. तसं हे जे झाड आहे, ह्या झाडाला हे जी तण असतं हे तण मदत करतं खाली जमिनीत. कसं? कारण इथलं मूळचं रहिवाशी कोण आहे? मेन मेंबर कोण आहे? वर्ग सभासद सोसायटीचा. हा ब वर्ग सभासद. जर ब वर्ग सभासद ठेवायचं असेल तर अ वर्ग मेंबर राहायला पाहिजे. मेंबर राहिले शिवाय ब वर्गाला कर्ज कोण भेटत? अ वर्गाची सही लागेल त्याला, बरोबर आहे की नाही? तसं याची मुळी जोपर्यंत जगत नाही तोपर्यंत याच्या मुळीला सपोर्ट मिळत नाही. म्हणजे जो जमिनीमध्ये जे काही कार्बन, सगळ्यात जास्त कार्बन खेचायची ताकद याच्यामध्ये राहते. कशामध्ये? तणामध्ये. फक्त हे तण तुम्ही जास्त वाढून द्यायचं नाही, याला ब्रश कटरीमधून कापून टाकायचं. एवढं एवढं करेक्ट. आता बघा, जिथं तण आहे ना तुम्ही तिथे माती बघा अशी, तिथे तुम्हाला माती कशी दिसेल? मऊ दिसेल. आणि जिथं तण नाही तिथली माती कशी दिसेल तुम्हाला? कडक दिसेल. म्हणजे हा इथला भाग आणि इथला भाग तरी काय पडतो? कडक पडतो. म्हणजेच हे तण गरजेचं आहे, हे मी जवळजवळ 7 वर्षापासून सांगत आलो, गरजेचं आहे. तण मग तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचायला पाहिजे. ज्या वेळेस गवत लईच वाढ का त्यावेळेस जस काही ये जायला असं वाटतं व नाही होईल. तुम्ही म्हणले ना 8 दिवस उठा, 5 वाजता कोणी उठणार नाही, पण 1 दिवस उठा म्हणले ना मग उठतील, बरोबर आहे की नाही? मग नंतर माझ्या 2 दिवस उठ माझ्या असं हळू. कुठली गोष्ट जरा काही गोष्टी नाजूकपणे हाताळायची. समजा जिथं मगाशी म्हटलं तुम्हाला, ते शेतकरी काय म्हणले का आम्ही डाळिंब बंद करून टाकलं बाप, तिथे काय करायला पाहिजे होतं सर? त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की 5 झाडं तुम्ही डाळिंबाचे कोणता अभ्यास द्या? माझ्या, बाकी सगळं तुमच्या पदीन चालतं, बरोबर आहे की नाही? तसं तू ज्याला म्हणले असं तुम्ही 2 गाड्या ठेवा, त्यांनी ठेवलं नसा का? सांगू का त्याच्या उपाय पर्याय आपल्याकडे? तुम्ही फक्त सांगा ना आम्हाला. बघा, डिसीज फायटर जर फवारलं, डिसीज फायटर जर फवारलं तर आपल्या शेतामध्ये साप येत नाही. कळलं तुम्हाला? हा, साप तुम्हाला माहिती नसेल पण हा शेतकऱ्याचा मित्र आहे. नाही, मी काय म्हणतो हे बघा, तो मित्रच आहे. आणि तुमच्या परिसरामध्ये अशी काही केस घडली का एखादी कॅज्युअलिटी वगैरे? मग तुम्ही काय टेन्शन घेता, एक लक्षात घ्या. बघा शेवटी हे बघा, तुम्ही बेडवरून चाला बरं, असं वरून बेड कसा लागतो? नरम नरमला लागतो की नाही? आणि बेड नरम लागतो, मधली कशी लागती? कडक. शेवटी सगळा खेळ कशावर आहे? मातीवर आहे. कशावर आहे? मातीवर. म्हणजे तुमची माती बघा, इकडची माती कशी आहे? कशी आणखीन नरम आहे. जर तुमची माती जसंशी नरम हो जाईल ना, तसंशी तुमच्या पिकाची क्वालिटी कशी आहे? चांगली. म्हणजे तुम्हाला जे डोक्यात बसलेलं आहे का बरं, औषधांमुळं आणि खतांमुळं पिकं चांगली आहेत, त्या अजिबात नाही. तुम्ही व्यवस्थापन चांगलं करा, त्या पिकाला काय लागतं हे समजून घ्या. तुमच्या मुलाला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुम्ही इंजिनिअर करायच्या मागं लागली, तो एक बकवास इंजिनिअर होईल. पैसे मात्र सगळं वाटवळ करून टाकेल, बरोबर आहे की नाही? तसं या झाडाला काय पाहिजे, त्या झाडाला तुम्हाला काय गरजे? बघा इथे कॅनोपी व्यवस्थित आहे,
जिथे वॉटर शूट कमी आहे आणि ह्यात फळांवर चमक किती आहे की नाही, मग ही जी चमक आहे याच्यावरती, ही चमक तुम्हाला जर ठेवायची असेल बघा मिलीबग आहे का, हा मिलीबग कशामुळे हीटमुळे किरकोळ आहे म्हणजे मेलेला आहे तो जिवंत नाही, मग हीटमुळे तुम्ही जे खाली हीट तयार करता ना, आता हि जर मगाशी आपण पाहिलं जिथं उकर तिथे काय निघाली गांडूळ, गांडूळ तुमच्या पण असतील परंतु ती गांडूळ उन्हामुळे काय झाली, ही जमीन तुमची बरोबर ना, तिथे कशी झाली नरम, नरम आहे पण चिकट झाली ना पावसामुळं, बघा ही ठोकली ना पावसामुळं, हे जर गवत असत कशी असते नरम असते, हिच्या मध्ये सगळे जीव असते लहान मोठे जीव असते का नाही, गांडूळ वगैरे सगळे असते, म्हणजे आपण काय करतो जमिनीमधले गांडूळ गेले जीवाणू गेले मग काम कोणी करायचं ते शेतकऱ्यांनी करायला लिहा होतो तुम्हाला, खुरपून काढायचं, मग खुरपून काढायचं परत बुरशी आल्या का स्प्रे मारायचे, परत कडक झालं का रोटीवेटर मारायचा बरोबर की नाही, पण हे काम करायची गरज नाही ना तुमच्यासाठी गांडूळ ते काम फुकट करणार, सगळ्यात मेन कॅनॉपी मस्त आहे की नाही, फळं सुद्धा मस्त, म्हणजे कॅनॉपी जर मस्त असेल तुमची फळं बघा झाकलेली वगैरे आहे की नाही, बघा आता ही झाकलेली फळं पहा भारी कशी झाकलेली फळं स्वच्छ आहे आहे की नाही, म्हणजे लोक काय शिकवतात गच्च फळं झाले की त्याला औषध नाही पोचत, औषध नाही पोचलं का मग फळं खराब होतं, हे काय मध्ये बाळ हा माल दाढी गायली आहे म्हणजे एवढं सुंदर आहे पहा, मग असा जर माल तुमचा राहिला खॅनो कॅनॉपीच्या खाली तर माल कसा राहतो सुंदर राहतो, तुमचं सेटिंग वगैरे छान जाईल मस्त एकदम, तुम्हाला शायनिंग पण चांगली आहे आणि अशी शायनिंग सगळ्या बागेत पाहिजे, तुमची फक्त एकच चूक आहे बाकी काही चूक नाही, खाली हा धक्का नाही तुम्ही त्वचेचं कातळ वरच काढलं सोलून तर म्हणजे सगळं इन्फेक्शन सुरू होणार, त्या खालच्या त्वचेमध्ये स्वतःला रक्षण करण्याची ताकद नाही राहत, नाही राहत, तुम्ही किती प्रतिकार शक्ती असली तरी पण तिला जखम होणार ती भरेपर्यंत तुम्हाला त्रास होणार, डॉक्टर लोक अँटीबायोटिक टोचणार म्हणजे आपण आ बैल मुझे मार म्हणजे ही जी कथा आहे आपली ती कथा तयार होते आणि मस्त आहे, म्हणजे बाग तुमची एवढी छान आहे सुंदर आहे, गल्ली नाही बरोबर ना, नाही म्हणजे तिकून गल्ली नसल्यामुळे तुम्ही परवानगा पण साफ केलंय ना तरी पण तिकून गल्ली नसल्यामुळे एक हवा मिळते मोकळी बरोबर ना, आता जमिनीवरती काहीच नाही इथं त्याच्यामुळं जे नॅचरली जे हवेचा फ्लो तयार व्हायला पाहिजे तो होत नाही, मग जेव्हा हीट तयार होईल तुमचं तेव्हाच इथं काय होणार ही पाणी वर उचल उठणार, पण तोपर्यंत ही हवा गच्च राहणार, पण जर झाडं असते खाली तर म्हणजे गवत असत ते श्वासोश्वास चालू राहतो त्याचा, गवत काय करत राहतं श्वासोश्वास करत राहतं, जमिनीमध्ये जमिनीमध्ये जे काही जीवाणू आहे ते जीवाणू पण काय करत राहतात श्वासोश्वास करत राहतात बरोबर आहे ना, म्हणजे हे जे जमिनीमध्ये व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे ते फार गरजेचं आहे, बरं एकंदरीत आतापर्यंत डोस किती झाले काय झालं, आपलं घराच्या टायमाला एक डोस झालाय 5 किलोनी आणि आता परत 5 किलोनी झाले, ओके म्हणजे 5 किलोचे 2 डोस झाले हो, आणि न्यूट्रीरूट चार्जेस किती डोस झाले त्याचे 2च म्हणजे किती किलो घेतलं ते 3-3 किलोनी घेतलं, म्हणजे एकदा 3 किलो हो हो 2-3 किलोचे पूर्ण नाही घेतलं नाही, बरं न्यूट्रीरूट किती वेळा गेला असं डबल 2 वेळेस 2 डोस नाही तसं नाही परत रिपीट नाही दिला नाही, ड्रिप मधून किती वेळा दिला ते 3 दिलेले 3 दिलेले, हेल्थ आणि एनर्जी गेला किती वाजता किती वेळा गेला ते जवळपास 4-5 वेळेस गेला असं एनर्जी बुस्टर, क्वालिटी चार्जर वगैरे ते पण साईज चार्जर दर आठवड्याला 5 लिटर आपला 1 लिटर सोडत असतो दर आठवड्या क्वालिटी वरून स्प्रे आणि खालून समजा किती गेलाय खालून ते कमीत कमी 4-1 लिटरच्या आसपास गेला असं 4-5 लिटर बजेट वगैरे कसं वाटलं तुम्हाला, आर्थिक बजेट केमिकल पेक्षा कमी वाटतंय मागच्या वर्षी पण बघितलं आणि ह्या वर्षी
म्हणजे केमिकल पेक्षा हे पण बजेट हे जे म्हणजे केमिकलचं जे बजेट आहे ते किती पण जायचं एवढं झाडांचं लाखाच्या पुढे जातो केमिकलचं हो आणि हे किती जात आता हे कमी होते लाखाच्या आतच राहत अच्छा आणि एसटीचं किती जायचं ते आता हे समजा नवीन असेल अजून हार्वेस्टिंग तर नाही झालं 80,000 झालं अच्छा यावर्षी आता पण किती झाले या वर्षी समजा 90,000+ जाईल आणि अजून समजा बाकी आहे ना एक महिने मग ह्या वर्षीचा माल आणि मागच्या वर्षीचा मालात काही फरक मागच्या वर्षी या स्टेपला हार्वेस्टिंग झालं म्हणजे ह्या स्टेपला हार्वेस्टिंग म्हणजे साईज नव्हती घेतली एवढी फायनल ह्या साईजला हार्वेस्टिंग अच्छा अच्छा मला याच्या पुढे साईज नव्हती याच्या पुढे साईज नाही नाही याची साईज भरपूर होईल अजून तर मागच्या वर्षी 640 कॅरेट माल निघला होता याच्यामध्ये हा यावर्षी किती निघाला अंदाजे आता साईज जर वाढली तर माल वाढायला पाहिजे अच्छा मागच्या पेक्षा 200 कॅरेट माल वाढायला पाहिजे मागच्या वर्षीपेक्षा आणि यावर्षी तर बाजार बी जास्त मालच नाही यावर्षी गेल्या वर्षी तुमच्या बरोबर सरस फळ तुमच्या याची फायनल साईज होती मागच्या वर्षी फायनल तेवढी साईज होती पूर्ण साईज लास्ट एवढी साईज होती अच्छा 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 बर बर म्हणजे साईज मध्ये यावर्षी फरक वाटतोय तुम्ही जे आता तुम्हाला जे म्हटलं मी तुम्ही जे मशागत करताना याच्यामुळे तुमच्या झाडावरती खूप स्ट्रेस येतो आणि हीटचा पण खूप परिणाम होतो बाकी मला तुमचा काही फॉल्ट नाही जास्त दिसत दुसरा फॉल्ट नाही बाकी सगळं व्यवस्थित तुमचं अजून एक मला थोडासा फॉल्ट काय दिसतो ते बी पण सांगतो मी इथं ड्रीप येईन तुमचं इथं खटके नको आहे ही ड्रीप येतं तुम्ही ही ड्रीप इथं ठेवा इथं खत भरा किंवा ही बेळी इथं वाढून घ्या म्हणजे या ड्रीपच्या पलीकडे तुम्हाला अर्धा ते एक फूट झाडाला काय पाहिजे मुळीला स्पेस पाहिजे मुळीला वाढायला समजा इथं मुळी आली त्या मुळीला वाढायला पुढे जागा आहे इथं मग ती मुळी काय आणल्या ही मुळी काय आली वर येते ही मुळी जर वर आली इथं मुळी वर आल्यावर ती काय करते उघडी येते उन्हामध्ये मग ती काय होती करत मग तिला फंगस अटॅक होत असं म्हणजे ह्या बारीक बारीक गोष्टी ज्या गोष्टी तुमच्या लक्षात आली पाहिजे हे काय कशा निघाले ते मर रोग निघते मागच्या वर्षी गेले मला मर रोग नाही दिसत ते पिनोल भरून निघाले हा पिनोल भरून मर रोग झाला असं नाही मरत पिनोल भरून गेले आणि नंतर मग कुजलंय ते सेटिंग झालं तरी या वर्षी असं ना नंतर गेलं ते हे पण हे झाड पण गेलं ना त्याला पण कारणीभूत घ्यायचे तुम्ही पुढच्या वर्षी बघा खाली काही करू नका तुमचं हे प्रोग्राम थांबून जायचं तुम्ही काय करता माहिती का पायावर दगड मारताय नंतर बोंबला ते पण ठणठणा बोंबला लागला असं म्हणजे तुम्हीच नाही ही प्रॉब्लेम आहे ना सगळ्या परिसरामध्ये ज्यांना नॉलेज नाही आहे याचं केमिकलची शेती जे लोक करतात ना त्यांना ही सवय आता मी रस्त्याने आलो तुमच्या मी दोन ठिकाणी थांबलो होतो सर थांबलो होतो ना आपण आता मी जास्त पावसाळा रस्त्याने येतो ना आपल्याला आता ना मला सांग किती पाऊस होतो काय पाऊस होता किती होता पण जस्ट थोडा पाऊस होता 5 मिनिटं पाऊस झाला 5 मिनिटांमध्ये वावर भरली म्हणजे आपलं तुम्हाला वाटतं बापरे एवढा पाऊस झाला पण पाऊस नाही जास्त झाला तुम्ही जमिनी नासून टाकल्या ना पाणी जिरत नाही खेळत ते प्लास्टर सारखं एखाद्या वट्ट्यावर कसं पाणी साचत तसं ते अख्ख्या जमिनीमध्ये नांगरलेल्या जमिनीमध्ये खाली थाळ धरलेलं आहे रोटेवेटर मारला तुम्ही तर खाली काय होतं तो रोटेवेटर चालतो कसा ठोकर चालतो ना तुमच्या खाली जमिनीला नांगरलेल्या जमिनीच्या खाली एक 1/2 फुटाच्या खाली काय करतो एक वट्टा तयार करतो पाणी पडला पाऊस का त्या वट्ट्यावर पाणी काय होतं साचत आपल्याला वाटतं किती पाऊस झाला आज सांगली कोल्हापूरमध्ये पूर का बरं येते मित्र आपण आता शेवगाव तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आहोत आता आपण जर हे पाहिलं दोन्ही बाजूला शेती बघा नांगरलेल्या शेतामध्ये पाणी साचलं आता नांगरलेल्या शेतामध्ये पाणी साचायचं काय कारण आहे एवढा छोटासा थोडासा पाऊस आहे इथे रोटेटर मारलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये रासायनिक खतं टाकून काँक्रिटीकरण झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोटेटर सारखी यंत्र वापरून जमीन वरच्या वर मोकळी केली जाते खालच्या थरामध्ये एक प्रकारचा ओटा तयार होतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा जिथं सऱ्याच्या सऱ्यामध्ये पाणी असं वाटतं की खूप पाऊस पडला ॲक्च्युली हा पाऊस जास्त नाही आहे परंतु जमिनीमध्ये पाणी ज्याप्रमाणे त्याचा निचरा व्हायला पाहिजे जिरायला पाहिजे तर काहीतरी पेरलंय त्यांनी सऱ्या केल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलं एवढासा पाऊस आहे पाऊस फारसा आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक इंच पण जमीन ओली झाली नसेल तरी लगेच अशा प्रकारे पाणी साचतं म्हणजे ह्या जमिनीमध्ये जी पोरॉसिटी आहे म्हणजे सच्छिद्रपणा
तो सचित्रपणा राहिलाच नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो की तुम्ही जमीन जी आहे तिच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत अशा प्रकारे तुम्हाला जो निचरा आहे तो मिळणार नाही. आणि पाणी उभं जर नाही जिरलं तर मग सांगली आणि कोल्हापूर सारखं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते, तात्काळ पूर येतो आणि भविष्य काळासाठी अत्यंत धोकादायक अशी गोष्ट आहे. बघा पाऊस किती कमी येते पाहिलं असून तुम्ही लगेच पाणी साचलं होतं. म्हणजे ही थोडी चिंतनाची गोष्ट आहे की ऑर्गॅनिक कार्बन जो आहे त्याचा फार रोल महत्वाचा आहे जो आज जमिनीमध्ये नाहीच आहे. म्हणजे अशा लेवलला गेलाय 0.5 म्हणजे नाहीच आहे ना, त्याच्या खाली गेलाय म्हटल्यावर एक प्रकारे आपण आपल्या जमिनींचं वाळवंट केलं आणि त्याच्या खाली अशी थाळ तयार केली, त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे. आपण आता इथं बघतोय शेतकऱ्यांनी इथं माझ्या माहितीनुसार नांगून दिलंय बरोबर ना, आता नांगून दिलं म्हणजे बघा पाणी साचलंय मधी त्यातल्या बुरशा ऍक्टिव्हेट झाल्या, ती जी फळं आहेत हे ज्या वेळेस याच्यावर ऊन पडणार या पाण्याची वाफ होणार आणि हिजिरलेलं पाणी आहे त्याची सुद्धा वाफ होणार. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही वाफ ज्यावेळेस खालून लागणार त्यावेळेस या डाळिंबामध्ये भयंकर बुरशा येणार आणि ह्या बुरशा ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस त्या शेतकऱ्याला बुरशीनाशकांसाठी प्रचंड खर्च करावा लागणार आहे. म्हणजे शेतकरी काय करतात आ बैल मुझे मार, त्या ठिकाणी जर त्या गवताला जर धक्का लावला नाही ते गवत जमिनीतलं पाणी ओढून हवेमध्ये सोडून देतं, त्याला ती काय हे असतं त्याला ती निसर्गाने दिलेली त्याच्याकडे ती शक्ती आहे. परंतु ही शेतकरी काय करतात कोणाचतरी सांगण्यावरून भीतीपोटी अशा प्रकारच्या गोष्टी करून डागांच्या भीतीने डाग वाचवण्यासाठी ज्या कृती करतात त्यांनी त्याचे डाग वाढतात ते त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून जमिनीमध्ये बागा जर असतील त्या बागांमध्ये बिलकुलही मशागत नाही केली पाहिजे, उलट जे गवत येते त्या गवताला राहू दिलं पाहिजे आणि ते जर वाढलं तर ते ब्रश कटरनी कापून टाकलं पाहिजे. म्हणजे ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. ते सगळे लोक रोटेटर वापरतात सिमेंट सारखं, त्यांनी जमीन करून टाकली खत टाकू त्याच्यामुळे जमिनी सगळ्या कॉन्क्रीट झाल्या. पाऊस पडला का नुसता वाहतो, पाऊस पडला का नुसता वाहतो. पूर्वी पाऊस काय करायचा जिरायचा, आता जिरतो का नाही, मग तो प्रॉब्लेम. तुमचा बी पाऊस झाला का पाणी वाहला सोडतो पाणी काय केलं पाहिजे पहिलं जिरलं. पूर्वी तुमच्या काळात पाऊस पड पाणी पण ढाळायचं वेगळं पाण्याच्या जमिनीला. म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्ही लक्षात येते आमच्या आत्ताच्या जमिनी काय झाल्या चॉकअप झाले बरोबर आहे का नाही, खतानी आणि त्याने ते घेत झालं आधी खतानी कडक करायच्या नंतर रोटेवेटरनी दाबून टाकायचं ते जमीन ऊसाची सगळं असंच. मग त्याच्यामुळे तुमच्या जमिनी नसल्या आणि जमिनी नसल्यामुळे आज ज्या समस्या तुम्ही तोंड देऊ राहिली त्याच्यामुळे देऊ राहिले बरोबर आहे. त्यात या अशा प्रकारची मशागत वगैरे आपण करतो त्यांनी आणखीन त्या झाडांचं काय होतं नुकसान होतं. झाड जर बघितलं तर किती सुंदर कॅनॉपी वगैरे पान माल बघा. म्हणजे ही जी कंडिशन याची आहे ही अशी जशी कंडिशन टिकण्यासाठी याला या झाडाची जमीन जी आहे ती काय असणं गरजेचं आहे, स्टेबल असणं गरजेचं आहे. याची मुळी पार काढावी पाहिजे आणि की नाही, म्हणजे हा बेड तुम्ही कुठपर्यंत घेतला पाहिजे इथपर्यंत. तुम्ही ट्रॅक्टरनी फवारणी करता का? हो ट्रॅक्टरनी करता, मग ट्रॅक्टर पुढची जागा सोडायची फक्त बस डायरेक्ट असं करून घ्यायचं. कमीत कमी अर्धा फूट तरी ड्रिपच्या बाहेर नळी असली म्हणजे बेड असला पाहिजे. मग नाही ना तुम्हाला शक्य तुम्ही थोडा पुढे घ्या झाडापासून एक फुटा हो गया असं. मातीला धक्काच लावणी नाही बागांमध्ये, मातीला धक्का लावायचा नाही. जंगल करायचं जंगल, जंगल मी ही मंगल होत आहे. गवत असलं तर ते सगळं शोषून घेत सगळं चालू असतं. मला सांगा तुम्ही अवर्ग सभासद सगळे बात करून टाकायचे सोसायटी विड्रॉल होती ना मग विड्रॉल होती. जेवढे गवत तेवढे चांगले या दिवसात. गवत म्हणण्यापेक्षा असं आहे की जमिनीला आच्छादन पाहिजे. आच्छादन नकोय. तुम्ही जर निसर्गाच्या विरोधात गेले तर निसर्गाला तोंड देणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला हा जो याचा त्रास होतोय ना लाल कोळीचा तो पण नाही होणार. एक काम करा, पेस्ट क्लिनर आणि डिसीज फायटर, पेस्ट क्लिनरचे 2 पॅकेट आणि डिसीज फायटरचं 1 लिटर हे जमिनीतून सोडून द्या. म्हणजे हे जे तुम्हाला किरकोळ कारकोळचा त्रास आहे ना तो पण थांबून द्यायचं, आतून द्यायचं खालून. हे जे फळ आहे हे काय, हे काय हाती आले आहे का? क्रॅक गेले पा काय झालं कलर पण
आता काही पोपट पिठो करतात हा तसे पण असू शकतात जाळी शेजारी शक्यता आहे शक्यता आहे कारण मला आळी नाही दिसली कुठं नाही ते पण असेल म्हणजे पक्ष्यांनी पण छिद्र पाडलं असं त्यात पाणी गेलं आणि सडलेलं नाही ते बघा तेवढाच भाग खरा झाला बाकीचा सगळा दाणा ते जेवढं टोकरलं का तेवढं जर केमिकलचं फळ असतं हे अख्ख सोडून गेलं असतं किती मोठा फरक आहे सर हे डिसीज फॅक्टरीची कमालीवर काही म्हणजे हिलिंग करतं ते तुमचं जे काही फळ आहे समजा आता एवढं फळ आहे तुमचं क्लिअरच राहिलं असतं क्लिअरच बघा तुम्ही क्लिअरच आणि दाणा बघा किती क्लिअर आहे दाणाला चमक बिमक हा पोसायचं अजून पोसायचं तो बरोबर आहे पहिली गोष्ट सुरुवातीला पहिला डोस टाकताना थोडा खड्डा ठेवायचा नॉर्मल एक इंचाचा तेवढा जाग कसा टाकायचा खोल ठेवायचा वरून नॉर्मल वरच्यावर फक्त पापुदा ढिल्ला करायचा आणि बेसल डोस टाकून द्यायचा आणि साईडची माती उचलायची मधली त्याच्यावर टाकून द्यायची थोडी कधी कधी गवत खूप राहतं मग जर गवत जास्त असेल सांगतो ना तर काय करायचं पहिलं गोष्ट म्हणजे ज्या भागामध्ये गवत होतं त्यांनी पहिला बेसल डोस भरला की लगेच त्याच्यावर मल्चिंग करून टाकायचं मल्चिंग 5 रड का हो जर तुम्ही बेसल डोस भरला की लगेच त्या जिथं तुम्ही बेड खत भरलेले तेवढ्या बेडवरती लगेच मल्चिंग करून टाकायचं तुमच्याकडे 5 रड नाही तर कागद टाकून द्यायचं ड्रिप खालून दाबून द्यायची वरून कागद टाकून करून टाकायचं एवढी जागा काय राहणार तुमची कधी कधी ते मधी बी भरते खत सिस्टीम समजा शेण खत मधी कुठे सुरुवातीला दोन्ही झाडाच्या मधी इकडे मधी ना मग तुम्ही तिला करू शकता ना असं तुम्ही जिथं जिथं भरता बघा झाड ज्यावेळेस लहान आहे त्यावेळेस मधी भरतो आपण झाड ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस ते काय होतं दोन्ही बाजूनी मधी घुसतं मुळे म्हणून ते मधी खत नाही भरत आपण म्हणून साईडला बरोबर आहे तुम्ही जर मधी खत भरत राहिले दोन्ही झाडांच्या मुळे एकमेकांमध्ये गुंतणार त्यांची स्पर्धा होणार आणि मग त्या ज्यावेळेस त्या दोन्ही झाडांच्या मुळे एकमध्ये घुसतात त्यावेळेस दोन्ही माणसं जरी असली आणि दोघांची माणसेदारी मध्ये असली तो ती कुंकुरी तो हा एक कुंकुरी त्या मुळ्या ज्यावेळेस एकत्र येतात ना तुम्हाला आश्चर्य वाटेल झाडं त्या मुळ्यांमधून असं रसायनं बाहेर सोडतात का दुसऱ्या झाडाची मुळं मिळली पाहिजे तुम्हाला विश्वास नाही बसणार आहे घडतं एक झाड दुसऱ्या झाडाला जर तुम्ही केमिकल जर वापरत असतील तर एक झाड काय करतं त्याचा सेन्स गायब होतो मग ते झाड जगण्यासाठी दुसऱ्या झाडाच्या मुळ्यांना काय करतं डॅमेज करायचा प्रयत्न करतो मग त्या लढाईमध्ये नुकसान कोणचं आहे आता या झाडाच्या मुळे मेले आणि त्या झाडाच्या मुळे नुकसान कोणाचं आहे या भाऊचं आहे ना शेतकऱ्याचं बरोबर आहे की नाही म्हणजे मग त्याच्यामध्ये मजा कोणाची होती माहिती का मग दोघांची भांडण नेमेटोडचा लाभ लाभ कोणचा होतो नेमेटोडचा होतो मग तिथून नेमेटोड वाढवतो तुम्ही बघा जिथं जिथं मधी मधी आहे ना तिथून नेमेटोड हमकास राहतो जिथं मधी भरते हा मोठी झाडं मोठे होऊ द्या झाडं मोठे होऊ द्या नेमेटोड येतोच तिथं जिथं मधी भरत नाही तिथं कमी असतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची तेवढी स्पर्धा नसते जेवढी तिथं स्पर्धा असते स्पर्धा नाही ते ठीक झालं मग त्या स्पर्धेमुळं नेमेटोड तो कुठे येऊ शकतो नेमेटोड त्या कारणीत होतो असं नाही ना नेमेटोड होण्याची अनेक कारणे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रासायनिक खतांचे डोस वापरता पीएच वाढतो त्यांनी बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही जास्त ओलावा ठेवला काही सफोकेशन होतं नेमेटोड येण्याचं कारण आहे मुळं स्ट्रेसमध्ये झालं ते कोणा तुम्ही मारामारे करून गेलं तरी स्वतः अपघात होऊन गेलं तरी काही मला सांगा जखम कधी होती मारा मारा केल्याच होती नाही ना तुम्ही स्वतः पडले तरी होतीच ना आहे का नाही काही कापायला गेले तरी होती म्हणजे जखम महत्वाची तसं मुळ्यांना जर जखम झाली तर नेमेटोड अटॅक करतो म्हणजे कमकुवत मुळ्यांवरती कुठल्याही परजीवी अटॅक करतो बरोबर आहे ना मग तुम्ही कमकुवत नाही राहिलं पाहिजे ना झाड कमकुवत नाही राहिलं पाहिजे झाडाची ताकद राहिली पाहिजे मुळी सशक्त राहिली पाहिजे निरोगी राहिली पाहिजे निरोगी मुळीवर कधीही नेमेटोड अटॅक करीत नाही अटॅक कशावर करतो आसक्त आणि रोगट मुळीवर करतो मग रोगट मुळी होण्याचं काय कारण रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर किंवा फिजिकल डॅमेज समजा तुम्ही फावडीने काही त्याला छेडछाड केली लोक मुळ्या तोडतात त्यांनी पण होतो नंतर पी एच वाढल्यामुळे तुम्ही मागाशी मीटिंग होती तुम्ही त्याच्यामध्ये एवढे बोलत तुम्ही त्याचं कारण असं आहे की समस्या आहे त्याच्या नाही समस्या आहे ना तुमची तर तुम्ही त्या समस्येला फुकट नाही विचारली पाहिजे तुम्ही थोडीशी किंमत मोजली पाहिजे त्याला 2 तास 4 तास बसलं पाहिजे मीटिंगला आलं पाहिजे थोडं नव्हतं ना तुम्ही 3 तासाची गोष्ट तुम्ही म्हणले अखर रामायण मला 2 मिनिटं सांगा 2 मिनिटात म्हणणं मग तुमचे प्रश्न काय राहणार हे बघा एका प्रश्नाच्या पाठीमागं दुसऱ्या प्रश्न शेपूट राहते दुसऱ्या प्रश्ना मागं तिसऱ्या प्रश्न शेपूट राहते पण प्रश्न तुमचे सगळे मिटू शकतात परंतु त्याला एक योग्य वेळ दिली पाहिजे तुम्ही हा म्हणजे योग्य वेळ लागणार त्याच्याबद्दल काय होतं त्याला हे ज्या गोष्टी आहे शेतीमधल्या ह्या इंटरलिंक आहे सगळ्या
तुम्ही शेतीच्या गोष्टी असं नाहीये का बा घे घास पे पाणी विषय संपला असं नाही. एक गाव दोन तुकडे तुम्ही नाही करू शकत का? कारण हे झाड, ही माती, तुम्ही, मी, आपण, जीवाणू, गांडूळ, हे सगळे एक जीव आहे. हे सगळे एकमेकास काय गुंतलेले आहेत. कुणीतरी एक मेला ना दुसरा मारणार आहे. ही साखळी आहे सगळी. म्हणजे काय म्हणतात, मधमाशा जर मेल्या तर पुढच्या 3 वर्षामध्ये जगामधले माणसं संपतील, सगळ्या मधमाशा संपल्या असं म्हणतात का नाही? याच कारणाने आज आमची माती नापीक झाली तरी आमचे जीवन असे उद्ध्वस्त व्हायला लागले. पुरुषांचे म्हणजे मानवाचे व्हायला लागले, व्हायला लागले की नाही? लवकर आजार यायला लागले, नापिकी वाढली, कर्जदारीपणा वाढला, तुमची नशा वाढली, लोकांचं शांतता कमी भंग झाली. झाली ना? कशामुळे झाली? बघा, पूर्वी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुमच्या काळामध्ये जी आत्मीयत होती माणसांना, ती आजच्या पिढीला आहे का? काका प्रामाणिकपणे सांगा. पहिली गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाकडे पहिले शंके करून नजर निपात. कशामुळे झाली परिस्थिती ही? याच्यामुळे झाली, केमिकलमुळे झाली. केमिकल काय करतं? कॅन्सर करतं. म्हणजे काय करतं? त्या पेशीला पेशीची ओळख ठेवत नाही. कॅन्सर होणे म्हणजे काय? तुमच्याच शरीरातल्या पेशीला दुसऱ्या तयार झालेल्या पेशीची ओळख नाही करून देत. ते म्हणतात नाही, ही वेगळी म्हणतात. दोघांचं भांडण लावून देत, याला कॅन्सर म्हणतात. मग ती पेशी वेगळी गट तयार करते, त्याला आपण गाठ म्हणतो. त्याला रक्त मिळून देते नाही, त्याला अन्न मिळून देते नाही, मग ती गाठ वेगळीच वाढते, मग ती पिकती, मग ती सडती मध्ये, मग याला कॅन्सर म्हणतात. हे कशामुळे घडलं? केमिकलमुळे. मग केमिकल काय करतं? संवेदना नष्ट करतं एकमेकामध्ये. आमचा प्रयत्न काय चाललाय? माणसं सुधारण्यापेक्षा पहिली माती सुधारू. ही माती सुधारली का ही माती पण सुधारू. केमिकल खाऊन बिघडली ना तर मग वैदिक खाऊन नक्की काय होईल? परत सुधारेल. हा आमचा प्रयत्न. मागच्या वर्षी 6 महिने सुद्धा साईज नाही झाली. नाही, जी साईज आता फायनली एवढी साईज झाली. किती दिवसात झाली आता? 140 दिवस. म्हणजे अजून 5 महिने सुद्धा झालेले नाही. अजून 5 महिने. म्हणजे मागच्या वर्षी 6.5 महिने. किती वर्ष, किती महिने हार्वेस्टिंग केली मागच्या वर्षी? 180 दिवस. म्हणजे 6 महिने. म्हणजे तुमची मागच्या वर्षी पेक्षा ही बाग 40 दिवस ऍडव्हान्स आहे. 40-45 दिवस. म्हणजे ही अजून साधारणतः ह्या शेवटच्या दिवसामध्ये खूप साईज घेतली. आता पाऊस झालाय म्हटल्यावर पाऊस किती वाढ तुमचा? तिसरा पाऊस. म्हणजे पावसाने शायनिंग वगैरे कसं काय वाटते मित्रांनो? पाऊस पडल्यावर शायनिंग बागाची कलर बदलतो लगेच. केमिकलच्या बागाची कशी होती? कमी होती. शेषमी जातो ना, डाग येत्या, भुरकट दिसत. आणि हे मात्र ते दिसायला लागलं. तरी पण यांनी जर हे जर काम नसतं केलं ना तर ही बाग आणखी माझ्या मते आणखी 40% भारी दिसली असेल. उन्हाळा झाला तुम्ही ना? हा सर, किती कडक उन्हाळा झाला? एनर्जी बुस्टर त्याचे स्प्रे आणि क्रॉप चार्जर 8 दिवसाला स्प्रे घेत होतो आम्ही. म्हणजे बघा ना तुम्ही, सगळ्यात मेन गोष्ट आहे तशी बघा, हे बघा सगळं उन्हामध्येच नाही फळ, सगळे उन्हात फळ आहेत सगळे. पण त्याला कुठे सनबर्निंग नाही ना? हे जे शायनिंग दिसते सगळे तुम्हाला, हे पाऊस आल्यानंतर वाढली. अजून चमक आहे बघा, हे चमक दिसते तुम्हाला पानावर? जबरदस्त. तुमची कशी काय पाहुणी? चांगली चमक 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 कमी कमी कबूल नाही एकदम मस्त. म्हणजे मग अजून एक गोष्ट तुम्ही पाहिली का, या पानाची लांबी पाहिली का? किती मजबूत आहे पान. म्हणजे पानामध्ये स्टोरेज भरपूर आहे, बरोबर की? बॅलन्स भरपूर आहे बँकेमध्ये. हे बघ इकडे बघ सफरचंदजी, मला तर असं संख्या आहे. हा म्हणजे क्वालिटी वगैरे बघा ना, संख्या किती जबरदस्त संख्या आहे. मगाशी आपण शाईन संख्या हे उन्हामध्ये पाडावी की बा, उन्हामध्ये असून याच्या उकड लक हे नाहीये. म्हणजे एक जर आपण जर एक अभ्यास केला ना याच्यामध्ये, तर जर तुम्ही मुळी जर चांगली टिकवली तर तुम्हाला बर्निंगचा त्रास होत नाही. बर्निंगचा त्रास नाही होत. म्हणजे बर्निंग कशावर आलो म्हणे? मुळीवर. लाल कोळी कशावर आलो म्हणे? मुळीवर. साईज कशावर आलो म्हणे? मुळी. शेवटी सगळं कुठं आलं? तुम्ही तोंड येऊ येईपर्यंत ते उघडं ठेवलं,
मग ते बाकी सगळ्या पोटावर परिणाम होणार, हातापायावर परिणाम होणार, मेंदू बी चालणार नाही. बरोबर. मग तुम्ही पहिली मुळी जपली पाहिजे. मग त्या मानाने तुमच्या मुळीने तुम्हाला खूप साथ दिली. एवढे हाल करून सुद्धा तुमच्या दृष्टीने ते क्लीननेस आहे, पण माझ्या दृष्टीने ते काय आहे, हाल केलेले तुम्ही त्याचे. नाही पण तुमची मेहनत चांगली आहे भरपूर. तुम्ही थोडी जास्त मेहनत घ्या, थोडी कमी घ्या. मी ज्यावेळी डाळिंब लावले, डाळिंब लावल्यावरती आता मी नवीनच होतो आणि तज्ज्ञ लोक जे असायचे ना ते काय म्हणायचे माहिती का, तुम्ही काय करा आमची फी भरा आणि मग तुम्ही आलो तुम्हाला गायडन्स करतो. बरं, हरकत नाही, फी भरली असते आपण. त्यांचं म्हणणं काय माहिती का, आम्ही फक्त शेड्यूल देऊ. ते का होतं कसं होतं हे लोक आमचं डोकं खायचं नाही म्हणे बाबा. म्हणलं का बरं नाही खायचं, ते म्हणजे आमचं सिक्रेट आहे, आम्ही काल तुम्हाला सांगू म्हणे. त्याच्यावर आमचं पोट पाणी म्हणे ते आम्ही तुम्हाला सांगा. मग आपण म्हणलं आता आपण मेल्याशिवाय काय स्वर्ग पाहिलं भेटत नाही. मग लावले झाडं दुसऱ्या वर्षी डाळिंब धरलं आणि असं पाऊस आहे. मी गवत झाल्यावर मग आमचे पाहुणे होते जे बाग बघत होते सगळं काम, निन्नी बिन्नी सगळं बाकी सगळं पाणी बिनी भरणं, ते म्हणे नाही नाही सगळे लोक नावटी वरले गवत काढा. म्हणलं राहू द्या गवत, म्हणलं शास्त्रदृष्टीने काढायला नाही पाहिजे, ते म्हणे राहू द्या म्हणे. आता ते तुम्हाला माहिती ना घरामध्ये भाऊ कसं राहतं, लोकशाही आपल्या तिकडे देशामध्ये बहुमत तिकडून गेलं सत्ता तिकडं. मग निंदलं, तुम्हाला सांगतो 8 दिवसामध्ये निंदलं आणि 8 दिवसामध्ये अख्ख्या बागामध्ये डाग, ते चट्टा आल्यासारखा अँथ्रॅक्नोसचा बरं का डाग आला. आणि सगळे म्हणे अरे पावसामुळे झालं. अरे म्हणलं पावसामुळे तुम्ही मुळी डिस्टर्ब केली खाली, त्याच्यामुळे झालं, 8 हजार घातले कशाला निंदायला, आता फवारा लागला म्हणलं दाग. आणि म्हणलं मी नाही फवारणार, म्हटलं तुम्हीच फवारा. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय आहे की तुम्ही ज्यावेळेस चुका करता त्यावेळेस ऑब्झर्वेशन करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं. तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करा, जेव्हा तुम्ही निंदला ना त्याच्यानंतर तुमची बाग आहे ना थोडे दिवस स्ट्रेसमध्ये गेलेली असणार. ऐका, म्हणजे हे कधी कळतं, ज्यावेळेस आपण दुसऱ्या कोणाच्या नजरेतून बघतो ना तेव्हाच कळतं. प्रत्येक गोष्ट अनुभवतो ना जिथी, पण एवढे बी अनुभव घेऊ नये दागाची, एवढे विकत अनुभव घ्यायची गरज नाही आम्ही असलो. हो नाही, तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का, हा देठ फुगडायला पा, देठ फुगडायला म्हणजे काय आणखीन साईज होणार बाबा, याचा पण बघा याचा देठ हिरवा झाला पाहिजे, दिसतोय तुम्हाला, म्हणजे हा बी हिरवेपणा साईजच होणार, म्हणजे साईजची वाढ कलर मध्ये जाईल स्टॉप होती मस्त आहे का. संख्या बिंख्या जर पाहिली ही झाडे लय भारी संख्या, मेन गोष्ट तुम्ही ना त्यांची साईज होणार कशावर ठरवायचं माहिती का, खाली बसायचं, खाली बसलं का त्या खोडाकडे बघायचं, वर फळांग नाही बघायचं, खाली खोडाकडे बघायचं, खोड जर तुम्हाला फुगलेलं दिसलं फुगलेलं साईज होणार बरं का, सूत्र लक्षात ठेवा. मागच्या 3 झाडांमध्ये ते 3 नंबर झाडाचं खोड कसं आहे फुगलेलं म्हणजे वरची फळं बा, फळं बी फुगलेत ना. एवढं सोपं आहे, शेतकरी काय करतात माहिती का, त्यांना नेमकी कुठलं निरीक्षण केलं पाहिजे ते कळत नाही. म्हणजे ह्या झाडाकडे जर बघितलं तर वर्ष, आता माझ्या ह्याच्या माहिती किती वर्ष गेले बघा, 2013 पासून आजपर्यंत किती वर्ष झाले, सर 9 वर्ष स्वतः अनुभवात गेले आणि त्याच्या अगोदर 7 वर्ष फिरण्यात गेले ऑल महाराष्ट्र, म्हणजे किती गेले 13-16 वर्ष, 16 वर्ष फक्त निरीक्षण मिटिंग शेतकऱ्यांचे विजिट याच्यामध्येच गेले डाळिंबाची. म्हणजे आतापर्यंत मी कमीत कमी असं म्हटलं की बा 50-1 हजार बागा पहिले असतील तर काही नवल नाही, स्वतः प्रत्यक्ष विजिट केलेलं आहे. म्हणजे ती जी झाड आहे ते झाड लगेच कळतं की त्याची साईज बघा, पानाची कॅनोपी बघा आणि शेजारी इकडे बघा, ज्याला फांद्या बारीक बारीक आहे ज्याचं खोड बारीक आहे त्याच्या साईज लगेच लहान मोठेपण आहे, ज्याला व्हेरिएशन आहे का दिसत तुम्हाला तुझ्या बागा बा, याला व्हेरिएशन आहे का, म्हणजे काही ठिकाणी लहान आहे काही ठिकाणी मोठं आहे का बरं, स्टोरेज खाली नाही आहे, जेवढं पान तयार करील तेवढं कार्यक्रम चालू आहे त्याचं कसं आहे, घाबरू नको फिक्स डिपॉझिट आहे आपल्याकडे लक्षात. म्हणजे जाड खोड पाहिजे तुम्ही बघा ना, याचं जाड खोड आहे याच्यामध्ये माल बघा कसं आहे, एक मग खाली बघ आहे का खोड जाड आहे वर, हे बघ वर माल पाहिजे साईज केवढी हे बघ आहे का वरती साल,
म्हणजे तुम्ही कशावर लक्ष दिलं पाहिजे, खोडावर लक्ष दिलं पाहिजे, खोडाची साईज केली पाहिजे असेल. म्हणजे वैदिकच्या बागा पाहिल्यावर मला असं म्हणजे असं वाटतं की वैदिकच्या बागात गेल्यावर काहीच बोलायची गरज नाही तुम्ही. तुम्हाला कल्पना हे जर नसतं इथं खाली म्हणजे खाली जर गवत असतं सगळं, ही बाग आहे ना, ही बागाची साईज सगळी एकसारखी असते अशी अशी असते सगळी. मला कळते ना पाईप कुठली झाला ती गवत आती झालं तरी पाणी शोषून घेत. आणि गवत जे आहे ना गवत कार्बन सिंथेसिस बघा, वरून कार्बन खिचत आणि तुमच्या मातीमध्ये पोहोचते, त्याच्यामुळे जमीन बुजवीत होते. या सरांची जी माती आहे की नाही ती बुजवीत कशामुळे झाली, गवतामुळे. त्या गवतानी वरून कार्बन खेचला, जमीन काय केली, सुपीक केली ना. हे बघा याचं जर भागलं तर ते बी सुखी राहतं. गवत झाल्यानंतर कटिंग मारली तर अजून त्याच्यावर खाती एकदम बेस्ट तयार होते. त्या वावरात काँग्रेस बी किती होता, काँग्रेस गाजर गवत किती होती, भरपूर होतं. तरी काही टेन्शन नाही. बरं एवढ्या बागेमध्ये ह्या वयामध्ये किती थ्रिप्स आणि किती आपला फ्रूट बोरर राहतो, फळमाशी राहते तुमच्या इथं पण, फळमाशी वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. फळमाशीचा प्रॉब्लेम नाही, फ्रूट बोरर नाही, काही बी एक वैशिष्ट्य बरं का शेखर सर, वैदिकच्या बागांमध्ये ना कीड नाही, कीड नाही अजिबात, आणि डागही नाही. म्हणजे मागच्या वर्षी तरी समजा स्प्रे घ्यावा लागले होते आपले आळीला, या वर्षी काही स्प्रे नाही. पाऊस पडल्यावर डाग येतात का नाही, सरकस पडत आहे कुठं, सरकस पडा येण्याचे काही चिन्ह आहे का नाही. म्हणजे तुम्ही विजय मिळवलेला आहे, एवढं सगळं करून सुद्धा विजय आहे तुम्ही. त्या कॉपऱ्यात थोडासा आहे पण तो तिला पाणी साचल्यामुळे झालंय, पण मग एवढं नुकसान होणं बी म्हणजे हे करून बी विजय आहे. माहिती असून बी चूक केली ना त्याला माफी नसती, ती नसल्यावर ज्ञान चूक झाली त्याला मग ते म्हणतो माणूस नाही आपल्याकडे ते कसं आहे बघा, ते असं म्हणतात देव माफ करतो पण कर्म माफ नाही करत. तेवढा देव माफ करतो पण कर्म माफ नाही करीत. ते फटका देणार तेवढा. बाकी एक विशेष आहे तुमच्या बागेत डाग नाही, कुठे नाही डाग नाही, ना सर्कोस्पोर आहे, ना अँथ्रॅक्नोज आहे, ना अल्टरनेरिया आहे सर, एक पण नाही. ड्रेसलेरा पण आहे तो पण नाही, म्हणजे बुंद किती ते पण नाही. बुंद किती बघा खाऊन उघडा लागेल सर, किती लहान लहान बुंदी सारखं असं तुम्ही काय म्हणता लागेल टिपका वेगळा बघा वेगवेगळे लाल हा नाही मस्त. तुमचं नाव आणि पत्ता सांगा इथला आणि फोन नंबर सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव राहुल मनोहर बुले, राहणार रांजणी, तालुक शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 95 18 34 24 14. चला धन्यवाद.